चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या ऑफ राजगुरु नगर डिस्ट्रिक्ट 31 सेक्टरच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता गृह तिचा अधिकार हा पुणे आणि रायगड जिल्ह्यातील 25 गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींकरिता स्वच्छता गृह बांधले जाणार आहेत. या सोहळ्याला जावेद अली बेला शेंडे राहुल सक्सेना हे विख्यात गायकांची संगीत मैफिल रंगणार आहे. या समाज उपयोगी उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन सीमा शांतराव जाधव यांनी केलंय. स्वर्गीय सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर संयुक्तपणे स्वच्छतागृह तिचा अधिकार हा उपक्रम राबवतोय. या उपक्रमाअंतर्गत पुणे आणि रायगड जिल्ह्यातील 25 गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींकरिता स्वच्छतागृह आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवली जाणार आहे. या उपक्रमाकरिता निधी संकलनासाठी सांगीतिक कार्यक्रमाची श्रृंखला आयोजित करण्यात आली असून त्यातील पहिला कार्यक्रम येत्या 10 नोव्हेंबरला पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलनात पिया बावरी हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जावेद अली बेला शेंडे जयतीर्थ मेहुंडी अन्वेषा दत्तगुरु राहुल सक्सेना हे गायक गाणार आहेत. मी शांताराम बाबाराव जाधव सौशिमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. आमचं ट्रस्टचं काम जूनमध्ये चालू झालेलं आहे. आम्ही डोळ्यांचं शिबिर त्याच्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना जे 90% जास्त त्यांना मदत असे वृद्धांना मदत शैक्षणिक मदत कायदेशीर मदत अशा गोष्टी विविध प्रकारच्या चालू केलेल्या आहेत. त्याच जोडीला सॅनिटरी नॅपकिन हे कॉलेजमध्ये बसवण्याचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. त्यामध्ये इंदापूर कॉलेजमध्ये एक मशीन बसवलेली आहे. राजगुरुनगर कॉलेजमध्ये एक हुतात्मा कॉलेजमध्ये मशीन बसवलेली आहे. कालच आम्ही पनवेलला एक मशीन बसवलेली आहे. त्याच जोडीला पेनला एक मशीन बसवलेली आहे आणि त्याला मुलींचा जिथं 2000-2500 अशा विद्यार्थिनी आहेत अशा ठिकाणी ह्या मशीन बसवल्यामुळं त्याला एकदम मुलींच्याकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे ज्या 2 कॉलेजला आम्ही पूर्वी बसवल्यात त्यांच्याकडून आम्हाला फार चांगला फीडबॅक मिळालेला आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याच्या दृष्टीने आम्ही 10 नोव्हेंबरला एक मोठा इव्हेंट घेतलेला आहे. पिया बावरी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे फंड्स निर्माण होणार आहे त्यात 100 गावामध्ये पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा रोटरी क्लब राजगुरुनगर ट्रस्ट आणि सौशिमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट ह्या दोघांच्या मार्फत हा उपक्रम आम्ही 100 कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राबवणार आहोत. कार्यक्रम संध्याकाळी 5:30 सुरू होईल. तसेच या कार्यक्रमाची दखल झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने घेतली असून यावर एक विशेष भाग चित्रित करण्यात आलाय. नमस्कार, माझं नाव केतन जोशी. स्वच्छतागृह तिचा अधिकार ही चळवळ पुढे नेण्याकरता आम्ही काही सांगीतिक कार्यक्रमांची एक श्रृंखला सुरू करत आहोत. त्यातला पहिला कार्यक्रम आमचा असणार आहे तो म्हणजे पिया बावरी, ज्याचं जो येत्या 10 नोव्हेंबरला गणेश कला क्रीडाला होणार आहे. 1956 ते 2016 भारतीय बॉलिवूडमधली जी काही शास्त्रीय आणि सेमीशास्त्रीय गाणी आहेत त्यांचा हा कार्यक्रम असणार आहे. जावेद अली, बेला शेंडे, जयतीर्थ मेहुंडी, राहुल सक्सेना, अन्वेषा दत्तगुप्ता असा एक पूर्ण एक या पहिल्या कार्यक्रमाची श्रृंखला आहे. पुढच्या कार्यक्रमांमध्ये आनंद भाटे, महेश काळे, राहुल देशपांडे, भरत बलवली आणि इतर अनेक गायक असणार आहेत. यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा उपक्रम आम्ही अनेक स्तरांवर घेऊन गेलो आणि याच्यामध्ये पहिला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे या आमच्या कामाला ॲप्रिसिएशन देण्याकरता झीच्या चला हवा येऊ द्याने एक विशेष भाग चित्रित केला आत्ता परवाच्या 18 ऑक्टोबरला संध्याकाळी आणि त्याचा टेलिकास्ट येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे रादर 10 तारखेच्या आतच होणार आहे. तर एक आमच्या संपूर्ण टीमकडनं एक आव्हान आहे की हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. तुमच्याकडनं कार्यक्रमालाची उपस्थिती अपेक्षित आहेच आहे पण त्या पलीकडे जाऊन ही सॅनिटरी नेपकिन वेंडिंग मशीन्स बसवणं असो, टॉयलेट्स बांधणं असो, याकरता ज्या प्रकाराने शक्य होईल त्या तुम्ही मदत करा. कारण तेच आहे, स्वच्छतागृह हा तिचा अधिकार आहे आणि तो तुम्ही तिला मिळवून देऊ शकता. आमचा हा उपक्रम समाज उपयोगी असून स्वच्छ भारत अभियानाशी निगडीत आहे. या उपक्रमाला समाजाचे पाठबळ आवश्यक असून यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे हे आपण जाणताच, असे यावेळी त्यांनी सांगितले. रोटरी मंगेश अंडे. रोटरी क्लब ही जगात जवळपास 33,000 पेक्षा जास्त क्लब आहेत आणि 200 देशांपेक्षाही
जास्त देशांमध्ये रोटरीचा आता सगळे मेंबर्स आहेत, जवळपास 12.5 लाखाच्या वरती सदस्य आहेत. रोटरी क्लब त्यातला एक, रोटरी क्लब राजगुरुनगर त्यातला एक भाग आहे. पुणे डिस्ट्रिक्ट 3131 पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांचा एक रेव्हेन्यू 3131 आहे आणि त्याच्यामध्ये 140 क्लब आहेत. त्या 140 क्लबमधला रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आहे. तर रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर ट्रस्ट आणि कैलासवासी शाहू सीमा शांताराम जाधव ट्रस्टच्या वतीने आम्ही नुकताच आता सॅनिटरी नॅपकिन टॉयलेट ब्लॉक्स हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बसवण्याचा आम्ही मानस घेतलेला हाती घेतलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही आता बऱ्याच ठिकाणी सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोहोचतो आहे. तर रोटरीचं कार्य जवळपास तुम्ही सगळं ऐकलं असेल की आत्तापर्यंत पोलिओ निर्मूलनाचं सगळ्यात मोठं जगभरामध्ये जे काम केलं असेल ते रोटरीच्या फंड्समधनं हे सगळं कार्य झालेलं आहे. आणि हे करता करता आता लिटरसीमध्ये सुद्धा रोटरी खूप मोठ्या प्रमाणावरती आत्तापर्यंत पुढे आलेली आहे आणि जवळपास पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 3500 ते 4000 जास्त शाळांमध्ये ई लर्निंगची किट्स रोटरीच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत बसवलेली आहेत. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की ही ज्ञानगंगा ही लायब्ररीची जी कन्सेप्ट आहे ही आम्ही आमच्या ह्या पूर्ण डिस्ट्रिक्ट 3131 100 शाळांना 100 रोटरी क्लबच्या मदतीने आम्ही ही ज्ञानगंगा लायब्ररी देतो आहे. त्याच्यामध्ये एक स्टीलचं कपाट आणि 172 पुस्तकं असा एक चांगला संच आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्याचा आता ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहे. रोटरी क्लब राजगुरुनगरच्या वतीने आता एक रिअल लाईफ रिअल पीपल ही जी संस्था आहे आणि त्या संस्थेला रोटरी क्लब राजगुरुनगर आणि कैलासवासी शाहू सीमा शांताराम जाधव ट्रस्टच्या वतीने एक अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स पण आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये ह्या संस्थेला आम्ही देणार आहोत. अशा प्रकारचं रोटरीचं आमचं जे काही विधायक काम गेले 110 वर्षापेक्षा जास्त वर्षांमध्ये हे काम आतापर्यंत आम्ही जगभरामध्ये रोटरीच्या माध्यमातून करतोय. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.